महाविकास आघाडीमध्ये 48 पैकी 44 जागांवर एकमत, उर्वरित 4 जागांवर खरगे राहुल गांधी निर्णय घेणार. भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिमचा तिढा कायम, तर सांगलीबाबतही काँग्रेसचा निर्णय नाही. मात्र उद्धव ठाकरेंकडून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा. महाविकास आघाडीत सांगली, रामटेक, भिवंडी जागेवरून रस्सीखेच सुरू. वंचित आघाडीला 5 जागा सोडण्यासाठी तयार असल्याची मवियातल्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. वंचित आणि ओबीसींनी सत्तेत येणं गरजेचं, ओबीसी बहुजन पार्टीकडनं 18 उमेदवार जाहीर, प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य. तर आमची वंचित सोबत आघाडी होईल, मग आम्ही एकत्रित उमेदवार जाहीर करू, शेंडगेंची माहिती. 2024 केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, शरद पवार वटवृक्ष आहेत, त्यांनी अनेक लोक मोठे केले, 2-3 पारंब्या कापल्या तरी फरक पडत नाही, व्यापारी मेळाव्यात रोहित पवारांचं वक्तव्य. रामटेक लोकसभेतल्या काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार रश्मी बर्वेंच्या अडचणीमध्ये वाढ. बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहायता विभागाचे आदेश. आज जात पडताळणी समितीसमोर सुनावणी. माजी मंत्री नितीन राऊत आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत दिल्लीमध्ये. कुणाल राऊत यांना रामटेकमधून उमेदवारी देण्याची मागणी. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांची अटक आश्चर्यकारक नाही. हुकुमशहा डरपोकच असतो, आता मोदी घाबरले आहेत, त्यामुळे विरोधकांना तुरुंगात टाकून निवडणुकांना सामोरं जात आहेत. यालाच डरपोक म्हणतात. केजरीवालांच्या अटकेनंतर सामनातनं हल्लाबोल. आज संध्याकाळी दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. पंतप्रधान मोदी, अमित शहा, जेपी नड्डांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीसही उपस्थित राहणार. जागा वाटपाचा तिढा राहिलेला नाही, समन्वयाने चर्चा सुरू आहे. अखेरची लिस्ट दिल्लीमध्ये ठरेल, आज किंवा उद्या जाहीर होईल. सुनील तटकरेंची माहिती. उदयनराजे आणि अमित शहांची आज भेट होण्याची शक्यता. उदयनराजे बुधवार रात्रीपासून दिल्लीमध्ये. काँग्रेसची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांचं नाव यादीमध्ये असण्याची शक्यता. तर भंडारा लोकसभा निवडणूक न लढण्याचे नाना पटोलेंकडून संकेत. मवियाच्या उमेदवारांच्या प्रचारात फिरून जास्त खासदार निवडून आणणार, पटोलेंचं वक्तव्य. तर भंडारा गोंदियातनं नाना पटोलेंच्या जागी डॉक्टर प्रशांत पडोळेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. तर चंद्रपुरातनं प्रतिभा धानोरकर यांना तिकीट मिळण्याची चिंता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये पेच निर्माण झाल्यावर प्रतिभा धानोरकरांच्या कार्यकर्त्यांकडनं रोष व्यक्त. तिढा सोडवण्याकरता नाना पटोले आज चंद्रपूरमध्ये जाणार. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची यादी एबीपी माझाच्या हाती. महाराष्ट्रातल्या 9 जागांकरता उमेदवार जाहीर. बारामती लोकसभा मतदारसंघातनं सुप्रिया सुळेंना पुन्हा उमेदवारी. सुनेत्रा पवारांविरोधात सुप्रिया सुळेंची लढत होण्याची शक्यता. शिरूर लोकसभा चुरशीची होणार. राष्ट्रवादी अजित पवारगट विरुद्ध शरद पवारगट लढत पाहायला मिळणार. पवारगटाकडनं अमोल कोल्हेंना उमेदवारी जाहीर, तर महायुतीकडनं शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित. शरद पवारगटाकडनं माढा लोकसभेकरता महादेव जानकरांना उमेदवारी, तर महायुतीतनं सोलापूर लोकसभा लढण्यासाठी उत्तम जानकर इच्छुक. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी मवियाकडनं आमदार निलेश लंकेंना उमेदवारी, तर महायुतीकडनं खासदार सुजय विखे आणि निलेश लंके अशी लढत होणार. सातारा लोकसभेसाठी मवियाकडनं बाळासाहेब पाटील आणि श्रीनिवास पाटील ही नावं चर्चेत, तर बीडमधून बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता. वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाकडनं अमर काळेंना उमेदवारी निश्चित. भाजप खासदार रामदास तडस आणि अमर काळे यांच्यामध्ये लढत होणार. शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती. अमोल कोल्हेंविरोधात आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. जानेवारी 2022 ठाकरे सरकारनेही वाईन घोटाळा केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वाईन पॉलिसीमध्ये बदल केला. राज्यातला हा वाईन घोटाळा आम्ही उघड केला होता, किरीट सोमय्यांचं ट्विट. भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लक्षद्वीपची जागा, विनोद तावडे यांची ट्विट करत घोषणा. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा जाहीरनामा समिती स्थापन. अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील, तर निमंत्रक म्हणून शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची घोषणा. अरविंद केजरीवाल यांना अटक, म्हणजे सत्ताधाऱ्यांना विरोधकांना संपवायचे, अंबादास दानवेंची टीका. तर मवियाच्या जागा वाटपात काहीही अडचण नाही, सांगलीची जागा ठाकरेकडेच लढवणार हे आता निश्चित झालंय, दानवेंची माहिती. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांबाबत काँग्रेसचा तिढा काय? या पार्श्वभूमीवर भंडाऱ्यातल्या साकोली इथे पटोलेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक, उमेदवाराचा निर्णय होण्याची शक्यता. गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराचा तिढा कायम. काँग्रेसकडनं नामदेव किर्सान यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित. रोहित आणि मी दोघंही मंत्री झालो असतो पण झालो नाही, कारण आम्ही विचार सोडणारे नाही. दिल्लीसमोर ना कधी झुकलो ना झुकणार,
बारामतीच्या भाषणात सुप्रिया सुळेंचा हल्ला बोल. आम्ही 5 वर्षांसाठी खासदार होतो, अशोक चव्हाण काही न करता 6 वर्ष खासदार झाले. सुप्रिया सुळेंचा अशोक चव्हाणांना टोला. आमच्या पक्षामध्ये आणखी इनकमिंग होणार आहे, आता दिसत आहेत त्याहून अधिक लोक आमच्यासोबत असतील. शरद पवारांचं वक्तव्य. तर पवार जे बोलतात नेहमी त्याच्या विरोधात घडतं असा आजवरचा इतिहास. अमोल मिटकरींचं वक्तव्य. निवडणूक आली की माझ्या जातीवर बोट ठेवलं जातं, मात्र आपण कधीच जातीवाद केला नाही. पंकजा मुंडेंचं वक्तव्य. तर मराठा बांधवांचा आक्रोश 100% योग्य. पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. गोपीनाथ मुंडे असते तर 2014 केंद्रात गेले असते. पंकजा मुंडेंचं विधान. तर मला एकदा संधी द्या, दिल्ली गाजवेन. पंकजा मुंडे यांचं मतदारांना आवाहन. ज्याने आपल्याला भरभरून दिलं त्याची परतफेड करण्याची वेळ आता आली आहे. पंकजा मुंडेंसमोर कोणीही स्पर्धक दिसत नसला तरी निवडणूक हलक्यात घेऊन चालणार नाही. प्रीतम मुंडेंचं विधान. लोकसभा फक्त ट्रेलर आहे, खरा पिक्चर विधानसभेत दिसेल. भाजपाने मला डावलल्यानं सगळे 48 लोकसभा मतदारसंघात भाजपला फटका बसेल. मी रासपकडनं निवडणूक लढवणार आहे. महादेव जानकर यांचं वक्तव्य. नारायण राणे आणि नितेश राणे आता काहीही कामाचे नाहीत. भाजपने त्यांचा पुरेपूर वापर करून घेतलाय. राणे कुटुंबियांना उमेदवारी दिली तर डिपॉझिट जप्त होईल हे माहिती असल्यामुळे भाजपने त्यांना वेळीच बाजूला केलंय. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींचं वक्तव्य. वर्षा गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई लढवण्यास हायकमांड आग्रही. सूत्रांची माहिती. तर वर्षा गायकवाड यांच्या संदर्भातला सर्वे सकारात्मक. काँग्रेसची माहिती. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही आमदार अनिकेत तटकरे यांनी शरद पवारांचा फोटो वापरला तर सर्वोच्च न्यायालयाचा हा अवमान. तटकरेंचा फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. अतिराग आणि भीक माग अशी एक दिवस प्रणिती शिंदेची अवस्था होईल. मराठा आंदोलकांना दमदाटी करणाऱ्या प्रणिती शिंदेचा जाहीर निषेध करतो. शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचं वक्तव्य. प्रणिती शिंदेंची गाडी अडवणारे लोक भाजपचे कार्यकर्ते नव्हते, मात्र त्या लोकांना गुंड म्हणणं तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही. चित्रा वाघ यांचा प्रणिती शिंदेंवर हल्ला. सर्व घटक पक्ष माझ्यासोबत आहेत. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील हे सुद्धा माझ्यासोबत राहतील. रक्षा खडसेंना विश्वास. राजीनामा दिलेले सर्वजण मला भेटून गेलेत, कुठेही नाराजी नाही. रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींचं खताच्या पिशवीवरील नाव तुम्ही हटवू शकता, भिंतीवरील नाव पुसू शकता, मात्र लोकांच्या मनातलं मोदी कसं हटवणार. खासदार रक्षा खडसेंचा रोहिणी खडसेंना टोला. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात वडेट्टीवार धानोरकर संघर्ष वाढला. प्रतिभा धानोरकरांना उमेदवारी न मिळाल्यास राजीनामा देऊ, धानोरकर समर्थकांचा इशारा. अभिनेता गोविंदा शिंदे गटात प्रवेश करणार. उत्तर पश्चिम मुंबईसाठी गोविंदाचं नाव चर्चेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती. सध्या मला तडीपार करण्यासाठी सरकार षडयंत्र रचते. मला तडीपार करण्याचं फडणवीसांचं स्वप्न मात्र कधीही पूर्ण होऊ देणार नाही. जरांगेंचं वक्तव्य. आपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माझगाव कोर्टाचा दिलासा. नैसर्गिक न्याय तत्वाच्या आधारावर आरोपींना केलं मुक्त. पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. कोर्टाचे निर्देश. मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त इकबाल सिंग चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती. तर पी वेलारासू यांची सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या सचिवपदी नियुक्ती. भ्रष्ट मुख्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी आयुक्त चहल यांची सीएमओत नियुक्ती. आदित्य ठाकरे यांची टीका. अरविंद केजरीवाल यांना 28 तारखेपर्यंत ईडी कोठडी. केजरीवाल हेच मध्य धोरण घोटाळ्याचे सूत्रधार. ईडीचा दावा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना झालेली अटक हे न्यायप्रविष्ट प्रकरण. जे सत्य असेल ते कोर्टातनं बाहेर येईल. भाजप नेते प्रसाद लाड यांचं वक्तव्य. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ जळगावात आपची निदर्शनं. केजरीवाल यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आपच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप. बुलडाण्यामध्ये आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाकडनं काळ्या फिती लावत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कथित मद्य घोटाळ्यातील आरोपाखाली केजरीवालांना अटक केल्यामुळे शिष्टमंडळाकडनं निषेध. देशातलं वातावरण आता बिघडत चाललंय, त्यामुळे आगामी निवडणुका निष्पक्ष होतील असं वाटत नाही, पण लोक जागरूक झालेत. आता आपण हुकुमशाहीकडे जातोय. आव्हाडांचं विधान. पंतप्रधान मोदींच्या भूतान दौऱ्याचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस. थिंपू इथे भारत सरकारच्या सहकार्याने बांधण्यात आलेल्या रुग्णालयाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. पंतप्रधान मोदींचा भूतानच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान. एक भारतीय म्हणून माझ्यासाठी हा दिवस मोठा आहे. पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया. बंगळुरूतल्या रामेश्वरम बॉम्बस्फोटातील आरोपींचे खरे फोटो समोर. 2 आरोपींची ओळख पटली. एनआयकडनं मुख्य आरोपीची माहिती देणारच बक्षीस जाहीर. कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारीला हाँगकाँगमधनं मुंबईमध्ये आणलं. मुंबई क्राईम ब्रांचची मोठी कारवाई.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती ढासळली. पाकिस्तानच्या विविध देशांकडे आर्थिक मदतीची मागणी. IMF कडनं पाकिस्तानला 9,000 कोटी रुपयांची मदत. भारतीय लष्कर जगात 4th क्रमांकावर. ग्लोबल फायर पॉवर वेबसाईटचा अहवाल. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर भारत हा जगातला लष्करीरित्या सर्वात ताकदवान देश. CBSEने 10 राज्यातील 20 शाळांची मान्यता रद्द केली आहे. CBSE बोर्डाच्या तपासणीमध्ये शाळांमध्ये गैरप्रकार आढळून आल्याने आणि नियमबाह्य पद्धतीने शाळा सुरू असल्यानं मान्यता रद्द केल्याची माहिती. बायजूस शिक्षण संस्थेने आपली 30 शिकवणी केंद्र बंद केली. आर्थिक संकटाचा सामना करत केंद्र बंद केल्याची माहिती. रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक. रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणार. 31 मार्चची डेडलाईन जवळ येत असल्याने मुंबई पालिकेचा निर्णय. त्यामुळे धुलीबंधन गुड फ्रायडेच्या दिवशी देखील कर भरणा केंद्र सुरू राहणार. बुलडाणा जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्याचं मुख्याध्यापिकेकडून लैंगिक शोषण. पालकाच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल. बिग बॉस OTT2चा विजेता एल्विश यादवला जामीन मंजूर. रेव पार्टीत सापाचं विष पुरवल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्विश यादवला केली होती अटक. मध्य प्रदेशातनं गुजरातला होणारी मद्याची वाहतूक शिरपूर पोलिसांनी रोखली. कारवाईत 48,48,000 मुद्देमाल जप्त. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोड. आर्थिक क्षमता असूनही मालमत्ता कर थकवणाऱ्यांना मुंबई पालिकेची नोटीस. तात्काळ कर भरला नाही तर जप्तीची कारवाई होणार. रत्नागिरीच्या पालिकावात लक्ष्मी पल्लीनाथ मंदिराचा शिमगोत्सव. पालकमंत्री उदय सामंत शिमगोत्सवामध्ये सहभागी. सामंतांनी लुटण्यात ढोल वाजवण्याचा आनंद. चिपळूणच्या श्रीदेवी करंजेश्वरी आणि श्रीदेवी सोमेश्वरच्या शिमगा महोत्सवाला सुरुवात. हिंदू मुस्लिम ऐक्याच्या उत्सवात मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग. आमदार शेखर निकम यांनीही घेतलं पालखीचं दर्शन. IPLच्या आगामी हंगामात राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का. ऑस्ट्रेलियाच्या ॲडम झांपाची वैयक्तिक कारणामुळे IPLमधनं माघा. ठाणे कारागृहातल्या कैद्यांसाठी ई ग्रंथालयाची उभारणी. पुस्तक वाचनानंतर कैद्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळावी यासाठी ई ग्रंथालयाची सुरुवात. जलदिनानिमित्ताने पर्यटन व्यवसाय करणाऱ्या तरुणाचा अनोखा उपक्रम. नदी स्वच्छता मोहिमेला धार्मिकतेची जोड देत हाऊस बोटीवर केला भागवत पुराण आणि मत्स्यपुराण वाचनाचा उपक्रम. वसिष्ठी नदीला केल्या 65 साड्या अर्पण. मुंबईमध्ये मागील 2 वर्षात आढळलेल्या क्षयरुग्णांच्या संख्येमध्ये घट. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत क्षयरोग नियंत्रणासाठी घेतलेल्या उपक्रमामुळे रुग्णसंख्येमध्ये घट शकते. मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देण्याचा शासनाकडनं आदेश. उद्योग विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व खासगी आस्थापना कारखाने यांनाही नियम लागू राहतील. सर्वांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शासनाचा निर्णय. सोनं चांदीच्या दरात वाढ. वाढत्या दराचा ग्राहकांना फटका. 22 कॅरेट सोन्याचा दर 67,580 तर चांदीच्या दराही 100 रुपयांनी वाढला. ठाण्यामधल्या धर्मवीर जिद्द शाळेत विशेष मुलांसोबत कलाकारांनी साजरी केली धुळवड. विजू माने आणि भाऊ कदम यांची बेंजो वाजवत नैसर्गिक रंगात मुलांसोबत धुळवड साजरी. पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटिया डेअरिंग पार्टनर्समध्ये झळकणार. डेअरिंग पार्टनर्स ही 2 जीवलग मित्रांची कथा. वेल्सची राजकुमारी केट मिडलटन कर्करोगाने त्रस्त. केमोथेरपी सुरू असल्याची माहिती. IPLचा 2रा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जमध्ये रंगणार. भीषण अपघातातनं बचावलेला ऋषभ पंत वर्षभरानंतर उतरणार क्रिकेटच्या मैदानात. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.